हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि हां, चॅनलला जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आज मी घेऊन आले अशीच एक उपवासाची रेसिपी, जी आहे आपण बघणार आहोत उपवासाचा बटाटावडा। उपवासाचा बटाटावडा हा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। साहित्य: शिंगाडा पीठ, भगरीचे पीठ, इथे मी भगर मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घेतली, जिरा ऑप्शनल आहे, लाल तिखट, अर्धा लिंबाचा रस, तेल, दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे, जर लागल्यास पाणी। इथे एका भांड्यामध्ये आता मी हे बटाटे काढून घेणार आहे। हे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत। बटाटे मॅश करून झालेले आहेत, ॲड करूयात हिरवी मिरची, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट। त्यानंतर आपण ॲड करूयात जिरा। जिरा जर तुम्हाला चालत असेल तरच घालायचा आहे। चवीनुसार मीठ ॲड करूयात, जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता। लिंबाचा रस, ज्यामुळे वड्यांना आंबटपणा येईल आणि ते खायला एकदम जबरदस्त असे लागतील। त्यानंतर ॲड करूयात अर्धा चमचा तेल आणि हे मसाले नीट मिक्स करून घेऊयात। याचा एक डो बनवून घेऊयात। झालेला आहे डो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आता याचे आपल्याला छोटे छोटे पोर्शन घेऊन किंवा लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। या सर्व मिश्रणाचे मी बॉल्स बनवून घेते। स्टफिंगसाठी हे जे बटाट्याचं मिक्सचर बनवतो आहे आपण, त्याच्यामध्ये तेल हे ऑप्शनल आहे। तेल तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घालायचे। आणि काही काही लोक उपवासाला जिरा नाही खात किंवा कोथिंबीरी नाही खात, लाल तिखट नाही खात, तर हे टोटली ऑप्शनल आहे। बॉल्स बनवून तयार आहेत। चला तर त्यासाठी बॅटर बनवूया। इथे मी एका भांड्यामध्ये भगरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर ॲड करते शिंगाड्याचं पीठ, हे बाजारात मार्केटमध्ये इझिली भेटतं। चवीनुसार मीठ, ॲड करूयात लाल मिरची पावडर। कलरसाठी ही लाल मिरची पावडर मी ॲड करते आहे, याच्याने कलर मस्त येतो, वडे एकदम मस्त असे दिसतात। हे भगरीचं पीठ जे आहे ते मी घरीच भगर मिक्सरमधून बारीक करून बनवलेलं आहे, तुम्हीही अशा पद्धतीने बनवू शकता। ॲड करूयात थोडंसं तेल, हे पण टोटली ऑप्शनल आहे। त्यानंतर हे सुके इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। मिक्स झालेले आहेत। आता थोडं थोडं पाणी ॲड करत, जसं आवश्यक आहे त्यानुसार पाणी ॲड करत, याचा एक आपण डो बनवून घेणार आहोत, किंवा तुम्ही बॅटर म्हणू शकता। जे वडासाठी बॅटर लागतं अशा पद्धतीचं बॅटर आता आपण बनवून घेणार आहोत। जास्त सैल किंवा जास्त घट्टसर बॅटर बनवायचं नाही आहे, आणि याची काळजी घ्यायची की आतमध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। हे बघू शकता, इथं मी गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर हे बटाट्याचे जे बॉल्स आहेत ते मी या बॅटरमध्ये टाकून आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। चमच्याच्या सहाय्याने बॅटरवरती स्प्रेड करून हे आपण बॉल्स आता फ्राय करून घेणार आहोत। आणि बॅटरचं कोटिंग हे बटाट्यांना किंवा बटाटा बॉल्सला नीट झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर काय होईल की बटाट्याचं जे सारण आहे किंवा जे स्टफिंग आहे ते तेलामध्ये पूर्ण विरघळेल, बाहेर येईल। आता आपण वड्यांची बाजू पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही वडे नीट फ्राय करून घेऊयात। गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। हे माझे बटाटे वडे एकदम गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत, क्रिस्पीनेस आला आहे त्याला। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। फोकच्या सहाय्याने किंवा जाळीच्या सहाय्याने हे बटाटेवडे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने।
बटाटेवडे काढून पूर्ण झालेले आहेत। अशा पद्धतीचे आपले बटाटेवडे बनलेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त वरून क्रिस्पी झालेले आहेत। आता एक मी तुम्हाला फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता एकदम आतमध्ये भरून असं स्टफिंग झालेलं आहे। बटाटावडा एकदम टेस्टलाही जबरदस्त झालेला असणार आहे। हे तुम्ही वरून मिरचीसोबत वगैरे खाऊ शकता, खूप मस्त आणि टेस्टी असं लागतं। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी दिली आहे। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।